बरं का मुंबई मी सरळ त्यांच्या घरीच गेलो. कसं आहे त्यांचं घर? हे मध्ये बोलू नकोस का? हा बाबा सांगा ना. मी खरं तर त्यांच्या घरी साशंक मनानेच गेलो होतो. म्हणजे एवढी मोठी माणसं भेटायला वेळ असेल की नाही पण नाही. कौशलचे वडील यशवंतराव चांगलं बोलले माझ्याशी. त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं. कौशल घरात नव्हता म्हणून या विषयावर त्यांनी कौशलशीच बोला म्हणून सांगितलं. शांत वाटलं माणूस. त्यांना भेटल्यानंतर मला दिलासा मिळाला. कौशल जर इतक्या समंजस बापाचा मुलगा तर तो समजूतदारच असणार. घर सुरेख आलिशान नोकर चाकर अगदी निगरवी वाटला माणूस. हो आणि लगेच नोकराला सांगितलं यांना कौशलच्या ऑफिसमध्ये नीट घेऊन जा. मला ड्रायव्हर लगेच कौशलच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. मोठं ऑफिस आहे त्याचं आणि कौशलची केबिन सुद्धा सुरेख. वा मी आलोय म्हटल्याबरोबर अगदी स्वतः पुढे येऊन अगदी आदरानं वागला माझ्याशी. छान अगदी आदरानं बोलला माझ्याशी. पण मग लग्नाचं विचारलं की नाही त्याला? हो लगेच विचारलं. तो म्हणाला की लग्न करायचं आहे पण त्याआधी मला मृण्मयीशी बोलायला हवं. मृण्मयीशी? हो काय बोलायचं आता ते काय माहित नाही बा पण बहुतेक तो उद्याच इथे येणार आहे. हो हो अरे वा मी त्यांना म्हटलं अगदी जरूर जरूर बोलून घ्या. नाहीतरी लग्नाआधी दोघांनी एकमेकांशी बोलणं सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. चहा कॉफी साठी त्याने आग्रह केला पण मीच नको म्हंटल. चांगले संस्कार आहेत मुलावर पण मला वाटतं व्यवहार माणसाला बदलायला लागतात आणि मग अश्रद्धा बेफिकर वृत्ती वाढायला लागतात. पण तरी सुद्धा मुलगा खूपच वाह. पण बाबा कौशलच्या बाबांशी तुम्ही बोललात तेव्हा त्यांचा काही म्हणजे तुम्हाला काय वाटलं लग्नाला विरोध वगैरे नाहीये? तसं काही त्यांनी दर्शवलं नाही पण आता त्यांच्या मनात काय आहे ते कौशल आल्यानंतर कळेलच नाही का? ताई लग्न करून तिथे गेली तेव्हाच कळेल तिकडची माणसं कशी आहेत. बरं बरं बाबा तुम्हाला भूक लागली असेल ना मी वाढते. हे भूक मला पण लागली केव्हाची? तुला भूक लागली ती केशर भाताच्या वासानं. तरीच म्हटलं माझी भूक एवढी प्रज्वलित का झाली? बहुतेक या सुगंधामुळेच असणार.